ओके तर आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेले ज्या काही तीन प्रकारचे टिश्यू आहेत पॅरेन्कायमॅटस कोलेन्कायमॅटस आणि स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू यापैकी पॅरेन्कायमॅटस टिश्यू जे आहे ते ही आहे सिंपल टाईप टिश्यू की ज्याची सेलवॉल थीन आहे म्हणजे पातळ सेलवॉल असते ज्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये लिग्निन किंवा सेल्युलोजचं कंटेंट आहे त्याचबरोबर या सेलमध्ये सायटोप्लाझम आहे व्हॅक्युअल्स आहेत या व्हॅक्युअल्समध्ये मग बऱ्याच वेळेला बघा या सेल्समध्ये याच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट्स असलेले पाहायला मिळतात अशा प्रकारच्या सेल्सला आपण क्लोरेन्कायमा असं म्हटलंय बरोबर त्यानंतर समजा जर काही व्हॅक्युअल्स आहेत तर या व्हॅक्युअल्समध्ये वॉटर म्हणा किंवा एअर जे आहे हे स्टोअर केलं जातं एअर जर काही स्टोअर केलं जात असेल हायड्रोफायटिक प्लांटमध्ये तर याला एरेन्कायमा असं म्हटलंय बरोबर तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या काही सेल्स आहेत पॅरेन्कायमा स्पेशली ह्या फोटोसिंथेसिससाठी आणि स्टोरेज करण्यासाठी या सेलचा जास्तीत जास्त या सेलचा आपल्याला रोल पाहायला मिळतो प्लांटमध्ये सेकंड जी आपण सेल पाहिली काल ती म्हणजे कोलेन्कायमॅटस टिश्यू कोलेन्कायमॅटस टिश्यू म्हणजे काय की या प्रकारच्या सेलमध्ये जी काही सेलवॉल असते ही सेलवॉल जी आहे ही अनइव्हन सेलवॉल आहे अनइव्हन मीन्स एकसारखी नाही काही ठिकाणी थीन आहे तर काही ठिकाणी ठीक आहे म्हणजे काही ठिकाणी पातळ आहे तर काही ठिकाणी जाड आहे अशा प्रकारचं अनइव्हन सेलवॉल स्ट्रक्चर आपल्याला या प्रकारच्या सेल्समध्ये पाहायला मिळतं आणि या सेल ज्या आहेत या थोड्याशा रिजिड असतात टणक असतात ॲज कम्पेअर टू द पॅरेन्कायमॅटस सेल्स मग या सेल्समध्ये थिक सेलवॉल असल्यामुळे या सेल्समध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा काही लिंगिनचं म्हणा किंवा इतर बाकीच्या याचं डिपॉझिशन झालेलं पाहायला मिळतं आणि या सेल ज्या आहेत ह्या मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात बरोबर त्याचबरोबर फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी देखील याचा वापर आपल्याला पाहायला मिळतो या सेल्समुळे प्लांटला किंवा स्टेमला इलास्टिसिटी मेंटेन राहत इलास्टिसिटी म्हणजे काय फ्लेक्झिबिलिटी म्हणजे वागतेत पण मोडत नाही आहे की नाही फ्लेक्झिबल नेचर आपल्याला या सेल्समुळे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं नंतर आता तिसरी जी काही सेल्स तिसरी जी काही टिश्यू सिस्टीम होती आपण काल जस्ट वरच्यावर त्याचं इंट्रोडक्शन केलं ती म्हणजे स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू काय आहेत तर या ज्या काही स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू ज्या आहेत पहा या स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू या सेलमध्ये किंवा या टिश्यूमध्ये जी काही सेल आहे या सेल थिक सेलवॉल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात थिक म्हणजे अत्यंत जाड सेलवॉल आपल्या याच्यामध्ये आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळेला या ज्या काही सेल आहेत ह्या डेड सेल असतात याच्यामध्ये सायटोप्लाझम जो आहे तो ॲब्सेंट असतो आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये ल्युमेन असेल किंवा लिग्निन असेल हे लिग्निफाईड किंवा नॉन लिग्निफाईड वॉल्स यू कॅन ऑब्झर्व इन दॅट डेड सेल्स समटाईम्स दीज स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स दे हॅव अ प्रोटोप्लास्ट बट दीज सेल्स दे हॅव हार्ड अँड एक्स्ट्रीमली थिक सेकंडरी वॉल्स अँड दे रिड्यूस द कॅव्हिटी ड्यू टू युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ लिग्निन मोठ्या प्रमाणामध्ये लिग्निनचं आणि याप्रमाणे ल्युमेन असेल याचं डिपॉझिशन या सेल्समध्ये झालेलं असतं त्यामुळे याची सेलवॉल जी आहे ती थिक असते जाड असते आणि मग ज्याप्रमाणे या सेल्स इतक्या स्ट्रॉंग असतात सेलवॉलनुसार त्याचप्रमाणे या सेलचं तितकंच महत्त्वाचं काम आहे की दे परफॉर्म ॲज अ स्केलेटन इन साईड द प्लांट सो दीज सेल्स आर क्लोजली पॅक्ड विदाऊट इंटरसेल्युलर स्पेस बिटवीन देम क्लोजली पॅक झालेले असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरसेल्युलर स्पेस आपल्याला पाहायला मिळत नाही सो देर आर व्हेरियस शेप्स अँड साईज त्याची पुन्हा व्हेरियस वेगळ्या प्रकारचे शेप आणि साईज आहेत पर्टिक्युलरली ऑर मेजॉरिटली दे आर प्रेझेंट इन हेक्झागोनल शेप ऑर हेक्झागोनल नेट अँड दे आर युजली डिवायडेड इन टू टू टाईप्स बरोबर या स्क्लेरेन्कायमॅटस सेल जे आहेत या पुन्हा याचे दोन टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात एक आहे फायबर आणि दुसरा आहे वूड किंवा झायलेम फायबर्स आपण ज्याला म्हणू एक्स्ट्रा एक्झिलरी किंवा स्क्लेरिड्स असं ज्याला म्हटलं जातं अशा दोन टाईपमध्ये याचं ग्रुप किल्ला आपल्याला पाहायला मिळतं एक आहे फायबर आणि दुसरं आहे स्क्लेरिड्स आता स्क्लेरिड्स म्हणजे काय की ज्या अशा थोड्याशा कंपाऊंड टाईपच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतील की ज्यामध्ये अनेक स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात याला स्क्लेरिड्स असं म्हणायचं आणि दुसरं एक आहे पहिलं की ज्याला सिम्पल फायबर्स असं म्हटलं सो दीज आर नॅरो लाँग इलॉंगेटेड डेड थिक लिग्निफाईड वॉल अँड नॅरो ल्युमेन विथ पॉइंटेड एंड्स पॉइंटेड एंड्स असलेले ह्या प्रकारचे हे फायबरस सेल्स इथं दाखवलं बघा इकडे राईट साईडला अशा प्रकारचे ह्या सेल्स आहेत फायबर लाईक ओके इथं सुद्धा दाखवले पाहिजे इथे डायग्राममध्ये या शेवग्याची शेंगदिशी तुम्हाला दिसते की नाही त्या आकाराच्या थोडक्यात पण इतक्या मोठ्या नाही अगदी लहान लहानशा ह्या सेल्स आहेत ह्या सेलचा आकार असा लंब गोलाकार किंवा लाँग
लिनियर आपल्याला या सेलचा शेप आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणायचं फायबर्स. ठीक आहे, आता हे जे काय फायबर्स आहेत या फायबर्स मध्ये यू कॅन ऑब्झर्व जनरली इन मोनोकॉर्ड दीज फायबर्स मे कम्प्लीटली सराउंडेड विथ द वॅस्क्युलर बंडल्स. दे आर कॉल्ड एज बंडल शीथ ऑर फॉर्म द स्ट्रँड्स. दे वेरी इन साईज बिटवीन 2 to 550 millimeter इन एंजियोस्पर्म. किती लेंथ त्याची 2 to 550 millimeter एवढ्या लांबीचे आपल्याला ह्या सेल्स पाहायला मिळतात. अँड इन द स्टेम इट ऑकर्स इन पेरिसायकल. ऑल्सो सेकंडरी वूड झायलम टिश्यू इज कंपोज ऑफ फायबर्स. ओके, पेरिसायकल म्हणजे काय की सेंट्रलचा जो काही वॅस्क्युलर बंडल आहे या वॅस्क्युलर बंडलचा बाहेरचा एक इपिडर्मल लेअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ज्यामध्ये सेकंडरी वूड फॉर्मेशन करण्यामध्ये या सेलचा महत्वाचा रोल पाहायला मिळतो. सेकंडरी वूड म्हणजे काय की बघा प्लांटच्या स्टेममध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल सगळे काही प्लांट आहेत पण सगळ्या प्लांटला स्टेम आहे पण काही प्लांटच्या स्टेममध्ये लाकूड तयार होते काही प्लांटच्या स्टेममध्ये मात्र अशा प्रकारे कडक लाकूड तयार होत नाही. मग जे काही लाकूड ज्या प्लांटच्या स्टेममध्ये तयार होते त्याला म्हणायचं सेकंडरी ग्रोथ. लाकूड तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वूड कडक असते सगळं काही टणक असते बाबळीच्या खोडामध्ये तयार होते आंब्याच्या खोडात तयार होते पण मात्र केळीमध्ये म्हणा किंवा मग इकडं ऊसामध्ये म्हणा किंवा ग्रासेसमध्ये म्हणा किंवा इतर बाकीचे हार्वेस्टेस प्लांटमध्ये मात्र अशा प्रकारचं लाकूड तयार होत नाही. सो दे आर मेकॅनिकल ऑर सपोर्टिंग टिश्यू इन दी प्लांट अँड द लॉंग फायबर्स इल्डिंग प्लांट्स आर हिबिस्कस कॅनॅबिनस कोकोनस न्यूसिफेर किंवा क्रोटलारिया जन्सिया आहे. यामध्ये मोठमोठ्या लांबीचे फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. बघा धागे नारळामध्ये मोठमोठे धागे असतात जसं की नारळाच्या वरून कॉयर असते बघा ही सुद्धा या प्रकारच्या सेलचं एक लक्षण आहे. सो इट इज फर्दर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दिअर मोड ऑफ ओरिजिन. दीज फायबर्स आर ऑफ टू टाईप्स. वन इज द सर्फेस फायबर. ओके, की ज्यामध्ये हे फायबर जे आहेत हे टेस्टा किंवा सीड्सच्या बाहेरून किंवा फ्रुट्सच्या बाहेरून आपल्याला पाहायला मिळतात. जसं कोकोनट फायबर मी आताच तुम्हाला म्हटलं नारळाच्या वरती जे काही फायबर्स असतात किंवा जो काही काथ्या त्याच्यापासून तयार केला तो याला म्हणायचं सर्फेस फायबर. मग हे फायबर जे आहेत या फायबरपासून वेगळ्या प्रकारचे काही याचा उपयोग करून वेगळ्या प्रकारचे काही ॲप्लिकंट किंवा यूजफुल मटेरियल यापासून तयार केले जाते. अशा प्रकारचे हे पहिलं आहे सर्फेस फायबर. ओके, त्यानंतर सेकंड आहे फायबरचा टाईप तो म्हणजे वूड किंवा झायलेम फायबर. वूड किंवा झायलेम फायबर आहे. सो दे आर ओरिजिनेट फ्रॉम द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅम्बियम. या कॅम्बियम पासून ऍक्च्युली ह्या प्रकारचे फायबर्स किंवा झायलेम मध्ये तयार झालेले फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. सो इन दिस द फायबर इज असोसिएटेड विथ झायलेम. फायबर इज असोसिएटेड विथ झायलेम टिश्यूज पर्टिक्युलरली अँड दीज आर पुढे आपल्याला बघायचं ज्यावेळेला जसं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आपण जसं बघणार आहे की नाही त्या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये आपल्याला हे दिसणार आहे की झायलेम कसं आहे काय कसं. सो दीज आर लॉंग थिक सेल्स अँड दे हॅव व्हॅरिड शेप अँड अकॉर्डिंगली क्लासिफाईड ॲज लिब्रिफॉर्म फायबर्स अँड फायबर्स आर ट्रकिट्स फायबर्स ट्रकिट्स. सो दी इन दिस या झायलेम सोबत असणारे जे काही फायबर्स आहेत ते पुन्हा वेगळ्या प्रकारचे वेगळ्या शेपचे आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये काही मिसलॅजिनस फायबर देखील आहे. मग याच्यामध्ये पहा पुन्हा आणखीन तीन प्रकार आहेत जसं की लिब्रिफॉर्म फायबर्स. दीज फायबर्स आर लॉन्गर इन लेंथ. दे हॅव थिकर सेल वॉल विथ सिम्पल पीथ इन कॉन्ट्रास्ट टू ट्रकिट्स ऑफ द प्लांट्स इन विच दे आर ऑकर. ओके, सो द पीथ कॅनल इज लॉन्गर दॅन दॅट ऑफ द ट्रकिट्स. नाउ सेकंड वन इज द फायबर ट्रकिट्स. दीज फायबर इज लॉन्गर इन लेंथ विच हॅज थिकर सेल वॉल with bordered pith than the trachytes but shorter in length and which has a thinner cell wall than the libriform fibers. आता हे सगळे वेगळ्या प्रकारचे फायबर्स आणि जे काही ट्रकिट्स आहेत हे सगळं समजलं तुम्हाला तर लक्षात येईल मग हे कोणत्या प्रकारचे फायबर्स किंवा अशा प्रकारचे फायबर्स त्यासोबत डिस्ट्रीब्युट झाले आपल्याला पाहायला मिळतात. काही जिलॅटिनस फायबर्स आहेत म्हणजे काय की ज्यामध्ये लिग्निन जे आहे लिग्निन मोठ्या प्रमाणामध्ये या फायबर्सवरती डिपॉझिट असलेलं पाहायला मिळतं आणि लिटल अमाऊंट विच इज प्रेझेंट ऑन दिस सेल वॉल. सो दीज फायबर्स विच हॅव्हिंग लेस निग्निन अँड मच अल्फा सेल्युलोज ऑन दिअर सेल वॉल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे फायबर्स किंवा फायबर्स सेल्स आपल्याला या स्क्लेरिंग कायमामध्ये असलेले पाहायला मिळतात. स्क्लेरिंग कायमामध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्क्लेरिड्स. स्क्लेरिड्स मीन्स वॉट. दीज आर अगेन अ थिक वॉल्ड डेड सेल्स
also called as the stone seals due to their hardness. इतके हार्ड असतात की ज्याला स्टोन सील असं म्हटलं जातं. थिक त्याचं सेल वॉल आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये. या ठिकाणी या सेलच्या सेल वॉल मध्ये लिग्निनचं डिपॉझिशन केलेलं असतं. सो दीज क्लेरिड्स दे मे ऑकर सिंगली ऑर इन अ ग्रुप अँड दे आर असोसिएटेड विथ झायलेम अँड फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम जे काही पुढे आपण बघणार आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये, या कॉम्प्लेक्स मध्ये ह्या प्रकारच्या क्लेरिड्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो इन दिस द सेल मे बी स्फेरिकल, ओव्हल, सिलेंड्रिकल, डम्बेल शेप ऑर स्टार लाईक. वेगवेगळ्या शेपच्या ह्या सगळ्या काही सेल्स आहेत. कशा आहेत एकदा पाहून घ्या बघा. इथे ह्या ए बी सी डी ई एफ ज्या काही फिगर्स आहेत या सगळ्या काही स्क्लेरिड्सचे टाईप आहेत. मग ह्या स्क्लेरिडचे याच्या शेपनुसार किंवा साईजनुसार वेगवेगळे शेप आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार पुन्हा याचे काही टाईप्स केलेले पाहायला मिळतील. सो दीज स्क्लेरिड्स दे आर इझिली ऑब्टेन फ्रॉम दी हार्ड एंडोकार्प ऑफ दी almond or pericarp of nut and coconut. They may be also occur in epidermis, cortex of stem, pith. त्याच्यामध्ये चार टाईप्स आपल्याला फक्त बघायला मिळतात स्क्लेरिड्स मध्ये. पहिला आहे ब्रॅचिस्क्लेरिड्स. पहिला टाईप आहे ब्रॅचिस्क्लेरिड्स. दे आर स्टोन सेल्स युजली आयसोडायमेट्रिक इन शेप. आयसोडायमेट्रिक म्हणजे काय की त्या दोन बाजू आपल्याला असे पाहायला मिळतील. अँड दे रिझेम्बलन्स पेअरिंग कायमा सेल्स अँड फाउंड इन द बार्क म्हणजे सालीमध्ये झाडाच्या फुडावरती असणारी जी काही साल आहे किंवा मेन जो काही गाभा आहे ज्याला पीथ असं म्हटलंय आपण, किंवा मग फ्लोएम असेल, कॉर्टेक्स असेल, हार्ड एंडोकार्प असेल, यामध्ये या प्रकारच्या ब्रॅचिस्क्लेरिड्स टाईपच्या स्क्लेरिड सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मॅक्रोस्क्लेरिड्स. दीज आर इलॉंगेटेड अँड रॉड शेप कॉलम लाईक. ओके, दीज आर चीपली फाउंड इन आउटर सीड कोट. सीड कोट जे असतं किंवा बियाचं जे काही टर्फल असेल बियांचं, प्रत्येक बीज या टर्फलामध्ये आपल्याला ह्या प्रकारच्या स्क्लेरिड सेल्स आपल्याला पाहायला मिळतात, पर्टिक्युलरली लेग्युमिनस सीड्स वरती. तिसरा प्रकार आहे ऑस्टिओस्क्लेरिड्स. ऑस्टिओस्क्लेरिड म्हणजे काय की यामध्ये कॉलिमनर शेप आपल्याला पाहायला मिळतो, रॉड लाईक स्क्लेरिड्स अँड डायलेटेड एंड्स. द एंड मे बी लोब्ड ऑर ब्रांच. या सेलचा एंड जो आहे हा लोब्ड किंवा ब्रांचेस त्याच्यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतील. नॅरो बोन्स यामध्ये आपल्याला दिसतात. चौथा आहे ॲस्ट्रोस्क्लेरिड्स. इट इज स्टिलेट सेल्स. स्टिलेट म्हणजे स्टार शेप आकाराच्या ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतील. अँड दीज सेल्स आर डीपली लोब्ड ऑर ब्रांच इन सच अ मॅनर दॅट इज रिसेम्बलन्स स्टार्स. सो दे आर जनरली फाउंड इन लीव्ज ऑफ थिया ऑर पेटियल्स ऑफ लिम्फिया. पाचवा प्रकार बघा स्क्लेरिड्स मध्ये ट्रायको स्क्लेरिड्स. आता हे ट्रायको स्क्लेरिड जे आहेत हे पुन्हा हेअर लाईक आहेत, अगदी थीन आहेत, बट व्हेरी मच ब्रांच अँड इलॉंगेटेड विच एक्सटेंड इन टू द इंटरसेल्युलर स्पेस लाईक ऑफ लीफ ऑफ द निम्फिया. असे वेगळ्या प्रकारचे हे स्क्लेरिड्स आहेत ऍक्च्युली. आणि हे काही फायबर्स आहेत. ओके, फायबर्स म्हणजे धाग्यासारखे असे काही सेल्स आहेत. हे स्क्लेरिड म्हणजे जागेवरती असे काही ठीक असणारे ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही मिळून स्क्लेरिंग कायमॅटोस सेल्स तयार झाले आपल्याला दिसतील, किंवा स्क्लेरिंग कायमॅटोस टिश्यू जे आहेत या टिश्यूमध्ये या प्रकारच्या सेल्स. याचं फंक्शन काय? तर मेनली स्क्लेरिंग कायमॅटोस सेल्सचं फंक्शन आहे की मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं. म्हणजे जे काही हार्डनेस प्लांटला आहे, हार्डनेस आपल्याला हा हार्डनेस या प्रकारच्या सेल्समुळे असतो. अशा प्रकारच्या सेल्स जर काही एखाद्या प्लांटमध्ये नसतील तर ते प्लांट जे आहे हे जमिनीवरती उभं राहू शकत नाही. मग त्या प्लांटला आपण थॅलस असं म्हटलेलं आहे. जसं की मग अल्गी असेल, फंजे असतील किंवा ब्रायोफायटिक प्लांट असेल, बरोबर ना, हे जमिनीवरती अगदी पसरलेले असतात कारण की त्याच्यामध्ये या प्रकारचे सेल्स डेव्हलप होतात. अशा प्रकारचे सेल्स मग पेरिडोफाइट पासून पुढचे जे काही प्लांट आहेत, पेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, या प्रकारच्या सेल्समध्ये तयार होतात. सो दे सेव्ह द प्लांट फ्रॉम व्हेरियस स्ट्रेस अँड स्ट्रॉंग विंड. जोरजोरात हवा जी काही वाहते, आपल्याकडे वादळं येतात कधी कधी, अशा वेळेला काही काही झाडं सगळीचे सगळी झाडं मोडून पडतात का? नाही. तर हे तुम्ही नारळाचं झाड बघितलं असं हवेने किती झुकतं पण तरी ते देखील मोडत नाही. सो इट गिव्ज रिजिडिटी टू लीव्स अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम द कोलॅप्स. इट ऑल्सो प्रोटेक्ट द इनर टिश्यू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ थिक वॉल. आतल्या ज्या काही सेल्स आहेत, आतल्या ज्या काही टिश्यू आहेत, याचं देखील प्रोटेक्शन या प्रकारच्या टिश्यूमुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दिस ऑल्सो हेल्प इन डिस्पर्सल ऑफ सीड्स अँड फ्रूट बाय द विंड्स. द सेप्टेड फायबर्स आर स्टोरेज टिश्यू वेअर स्टार्च अँड ऑइल इज प्रेझेंट.
म्हणजे याच प्रकारच्या सेल्समध्ये पुन्हा काही स्टोरेज सेल्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा या फायबर्समध्ये ऑइल असेल, स्टार्च असेल, या स्वरूपामध्ये फूड मटेरियल जे आहे ते स्टोअर केले जाते. काही फायबर्स आहेत, दे फायबर्स एक्झिबिट्स इलास्टिक प्रॉपर्टी अँड दे कॅन विथस्टँड द टेन्शन. म्हणजे वेताची काठी तुम्ही बघितली असेल आता, ठीक आहे, बांबू असेल किंवा वेत असेल किंवा असे काही ज्या काही आहेत. आता वेताची काठी बरीच किती वाकवली तरी तुटत नाही, बरोबर, अशी एकदम त्याला त्या प्रकारचं टेन्स इलास्टिसिटी आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळते. सो दीज टाईप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर ऑर्गन्स. देन स्क्लेरिट्स आर मेकॅनिकल सेल्स अँड दे सपोर्ट द टिश्यू इन विच दे आर ऑन. Now also they form a continuous layer at the periphery, protect the inner tissue also, and these type of sclerites are present at generally in the xylem and phloem. Right? किंवा मग हार्डली हायपोडर्मिस मध्ये कधी कधी स्क्लेरेन्काइमेटस सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता हे झाल्या सिंपल परमनंट टिश्यू. दुसरा पार्ट आहे बघा, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू एक नावाच्या काही टिश्यू आहे त्याच्यामध्ये, की ज्यामध्ये कॉम्प्लेक्स म्हणजे काय, की दोन तीन वेगळ्या प्रकारच्या सेल्स एकत्र येऊन या प्रकारच्या टिश्यू तयार झालेल्या दिसतात. सुरुवातीला ज्या काय आपण सिंपल परमनंट टिश्यू ज्या काय पाहिल्या, या सिंपल परमनंट टिश्यूमध्ये एकच सिंगल टाईपच्या सेल्स या ठिकाणी टिश्यू फॉर्मेशन करतात, म्हणजे सगळ्या सेल ज्या आहेत हे एकसारखे असतात. इथं मात्र कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये ज्या काही सेल्स असतील या तीन वेगळ्या प्रकारच्या सेल्स जनरली आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, कोणत्या कोणत्या, तर सुरुवातीला पहा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू जे आहेत या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे दोन भाग केले किंवा दोन प्रकारचे या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आपल्याला दिसतात. एक आहे झायलेम आणि दुसरा आहे फ्लोएम. झायलेम जे आहे, झायलेमचं फंक्शन आहे मेन वॉटर कंडक्ट करणे, न्यूट्रियंट कंडक्ट करणे, रूटकडून ते लीफपर्यंत सप्लाय करणे, बरोबर, सप्लाय केले जातात या झायलेमच्या थ्रू. सो देअरफोर झायलेम जी आहे ही एक प्रकारची पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळेल प्लांटमध्ये. मग ते किती काही एकदा हाईटवरती ते प्लांटचे लीफ असेल तिथपर्यंत हे जे काही वॉटर आहे हे ट्रान्सपोर्ट केलं जातं या झायलेमच्या. दुसरी जी काही कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे फ्लोएम, या फ्लोएम टिश्यूचं काय काम असते, तर दे कंडक्ट फूड मटेरियल, म्हणजे अपोजिट टू द झायलेम. झायलेम जसं की रूटकडून लीफकडे वॉटर जे आहे ते कंडक्ट केलं जातं झायलेमच्या थ्रू, पण फ्लोएमच्या थ्रू मात्र लीफमध्ये तयार झालेलं जे काही फूड मटेरियल आहे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेतून, हे फूड मटेरियल या फ्लोएमच्या थ्रू स्टोरेज रिजनकडे किंवा फ्रूट्समध्ये म्हणा किंवा स्टेममध्ये म्हणा रूटमध्ये म्हणा इतर ठिकाणी जे आहे ते हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी या सेल्सच्या थ्रू पास होत असतं. सो दॅट इज वी कॉल्ड एज द फूड कंडक्टिंग टिश्यू, दॅट इज फ्लोएम. सो दीज टू आर द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू आहे पण कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये तीन वेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या कोणत्या सेल्स आहेत मग त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये व्हेसेल्स असू शकतात, ट्रकिड्स आहेत आणि फायबर सेल्स सुद्धा आहेत. फायबर सेल्स सुद्धा आहेत आणि ट्रकिड्स सुद्धा आहेत आणि व्हेसेल्स या टाईपच्या सुद्धा सेल्स आहेत. या तिन्ही मिळून एकत्र ही टिश्यू सिस्टीम तयार झाली आपल्याला दिसते. मग यामध्ये कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू जे आहे, इट इज अ ग्रुप ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स. ओके, इट इज अ ग्रुप ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स दॅट परफॉर्म अ कॉमन फंक्शन. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत पण मात्र याचं फंक्शन काय, एकच आहे, एक सिंगल फंक्शन ते परफॉर्म करतं. जसं की झायलेम असेल तर वॉटर कंडक्ट करते, फ्लोएम असेल तर फूड कंडक्ट केलं जातं, फूड मटेरियल जे आहे ते कंडक्ट केलं जातं. सो दे हेल्प इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, ऑर्गॅनिक मटेरियल अप अँड डाऊन द प्लांट. एन सी इज नोन ॲज अँड कंडक्टिंग टिश्यू अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हॅस्क्युलर टिश्यू. ओके, व्हॅस्क्युलर टिश्यू म्हटलं जातं या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूला. बिकॉज ऑफ दॅट दे कंटेन झायलेम अँड फ्लोएम अँड दे टुगेदरली फॉर्म व्हॅस्क्युलर बंडल्स. हे दोन टिश्यू, या दोन प्रकारच्या टिश्यू एकत्र आले की इतक्या स्ट्रॉंग त्या ठिकाणी टिश्यू सिस्टीम तयार होते की त्या प्रकारे त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग स्केलेटन तयार झालेलं आपल्याला दिसतं. ओके, किंवा त्याचंच कन्वर्जन नंतर वूडमध्ये झालेलं आपल्याला दिसेल. ज्यावेळेला हे डेड सेल्सचा नंबर वाढतो त्यावेळेला आतमध्ये वूड फॉर्मेशन झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. सो दीज टिश्यू आर ग्रुप ऑफ लिव्हिंग अँड डेड सेल्स. यामध्ये काही सेल्स जे आहेत ते लिव्हिंग आहेत, तर काही सेल्स जे आहेत ते डेड आहेत. जसं की स्क्लेरिट्स जे आहेत, हे स्क्लेरिट्स काय आहेत, डेड टाईपच्या टिश्यू आहेत.
So the cells in these tissue differs in shape, size and structure, and common type of complex permanent tissue. They are two types, xylem and phloem. पहिला तर झायलेम म्हणजे काय ते पाहू. झायलेम जे आहे इट इज अगेन अ कॉम्प्लेक्स वेस्क्युलर टिश्यू दॅट ट्रान्सपोर्ट वॉटर आर कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट टू द अपवर्ड डायरेक्शन. दे ऑल्सो ॲब्झॉर्ब बाय द रूट, सॉरी, दीज मिनरल्स अँड वॉटर आर ॲब्झॉर्ब बाय द रूट्स थ्रू आउट द प्लांट अँड प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट व्हाईल कंडक्टिंग दीज वॉटर अँड मिनरल्स. So this xylem is also known as the conducting tissue and it is characterized by the presence of four type of cells. Xylem je hai conducting tissue ahe pan matra ya conducting tissue madhe char vegla prakarcha cells ya tikani ya tissue system madhe aslele aapala disat. Pahila ahe tracheids, dusre ahe vessel element, tisri ahe xylem parenchyma. Xylem madhe ek vegla prakarcha parenchymatic cells aplyala ya tikani disat. Mala magashi mi sangitle ki त्याचबरोबर फायबर्स आहेत, झायलेम पॅरेन्कायमा आणि झायलेम फायबर्स. इन जिम्नोस्पर्म किंवा टेरोडोफायटिक प्लांट जे आहेत, या टेरोडोफायटिक प्लांटमध्ये आणि जिम्नोस्पर्ममध्ये यापैकी व्हेसल्स ज्या आहेत झायलेममध्ये त्या टोटली ॲब्सेंट असतात. म्हणजे फक्त ट्रकिड्स, पॅरेन्कायमा आणि फायबर या तीनच गोष्टी किंवा या तीनच प्रकारच्या सेल्स जिम्नोस्पर्म किंवा व्हॅस्क्युलर बंडलच्या टिश्यू सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण मात्र अँजिओस्पर्ममध्ये मात्र या चारही प्रेझेंट आहेत. म्हणूनच मग अँजिओस्पर्म जे हे याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहेत किंवा त्यामध्ये आपल्याला वूड फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं, जास्तीत जास्त हाईटवरती वाढलेले काही प्लांट पाहायला मिळतं. सो वेअर इन दीज अँजिओस्पर्म दी ट्रकिड्स आर ऑब्सेंट. झायलेम हॅज टू मेजर फंक्शन्स. ओके, झायलेम जे एक आहे याचे दोन महत्त्वाचे फंक्शन आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे कंडक्शन ऑफ वॉटर and mineral salt from root to the leaves and also from it provide mechanical strain to the plant body and on the basis of origin it is two types xylem xylem che kay don types ahet. Pahila ahe primary xylem and dusra ahe secondary xylem. So when xylem element derived from procambium of apical meristem it is called as primary xylem. Pahilanda jo kay xylem ya tikani procambium kiwa apical meristem pasun tayar hoto yala manaycha xylem kiwa sorry primary xylem. Secondary xylem it is derived from vascular cambium. Vascular bundles madhe ek cambium aplya pahayla milto tya pasun tayar zalele je kay xylem ahe that is called as secondary xylem. Primary xylem he प्रोकॅम्बियम पासून तयार होतं, म्हणजे बाहेरून वॅस्क्युलर बंडलच्या बाहेर. सो फर्स्ट फॉर्म वेअर ॲज लॅटरल फॉर्म्स झायलेम कॉल्ड ॲज अ मेटाझायलेम अँड द कंपोझिट ऑफ झायलेम टिश्यू इन प्लांट इट इज नॉट युनिव्हर्सल. वन ऑर अदर झायलेम्स इज मे बी ऑब्सेंट. या प्रकारचे हे काय दुसरं त्याच्यामध्ये ट्रकिड्स. ओके, ट्रकिड्स काय असणार आहे या झायलेममध्ये, दे आर इलॉंगेटेड लिग्निफाईड सेल्स अँड दे आर विथ टॅपरिंग एंड्स लेंथ ऑफ विच इज मच लॉंगर दॅन दी ब्रेथ. जास्त जास्त लांबीचे ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. दी एंड ऑफ दीज सेल्स इट मे बी पॉइंटेड ऑर आउटर ऑर obtuse or rounded and oblique ends. Now the cell wall is thick due to lignin deposition, tracheids are remains and also the size of the way. Manu tracheids da khoda kasha hai. So pahit the ya diagram on bha lakshati hai. Jika hai xylem tissue ahe. Hai xylem tissue madhe yodha sa lagai composition aapil la pahala hai. Tya madhe kai kai tracheids hai. Ya prakar jaya kai tracheids hai ki ya tracheids cha through ito pahadu. Tracheids cha through actually water jaya de conduct kill da. Water ki was जे काही मिनरल जे म्हणतात ते या सेल जे आहेत एकमेकाला अशा प्रकारे जॉईंटेड असतात की ज्यामध्ये कंटिन्युअस फ्लो निर्माण होईल. बरोबर, सेल एकमेकाला अशा प्रकारे जॉईंटेड की ज्यामध्ये काय होईल कंटिन्युअस फ्लो राहील. अशा प्रकारचे ह्या ट्रकिड्स या ठिकाणी झायलेममध्ये असतात. त्यानंतर झायलेममध्ये व्हेसल्स आहेत.
वेसेल सेल म्हणजे काय, आकाराने मोठाले असणारे ह्या वेसेल सेल्स की ज्यामध्ये कधी कधी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी किंवा मग काही फूड मटेरियल सुद्धा देखील याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ओके. आणि तिसरा प्रकार आहे ग्राउंड टिश्यू, की या ग्राउंड टिश्यू मधील झायलम पॅरेन्काय. ओके. झायलम पॅरेन्कायमा या ठिकाणी येतो. झायलम पॅरेन्कायमा जो आहे सो इन द झायलम, झायलममध्ये आहे सुरुवातीला ही एक डायग्राम राहील तुम्हाला दाखवायची. झायलम पहा, आपल्याला कुठल्या एखाद्या स्टेमचा सेक्शन जर घेतला तर आपल्याला या प्रकारची टिश्यू सिस्टीम पाहायला मिळते. आणि या टिश्यू सिस्टीममध्ये झायलम कुठं आहे तर अशा प्रकारच्या थिक वॉल किंवा व्हॅक्युअल्स असणाऱ्या ज्या काही सेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या प्रकारच्या सेल्सला या ठिकाणी झायलम. आणि झायलम सेल्स आर सेपरेटेड फ्रॉम द फ्लोएम. झायलम जो आहे तो फ्लोएमपासून सेपरेट असतो किंवाही मग त्यामध्ये जो या ठिकाणी जो काही रिजन आहे याला म्हटलंय व्हॅस्क्युलर कॅम्बियम. बरोबर. या ठिकाणी या दोन झायलम आणि फ्लोएम मधला जो काही रिजन दिसतो आपल्याला याला माहिती व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आणि या व्हॅस्क्युलर कॅम्बियम पासूनच फ्लोएम आणि झायलम टिश्यू जे आहेत या डेव्हलप होत राहतात कंटिन्यू. गेलो काय बघू. त्यानंतर बघा झायलम किंवा जी काही आहेत या सेल्स जर तुम्ही असं व्हर्टिकल सेक्शन जर घेतला तर व्हर्टिकल सेक्शन मध्ये अशा प्रकारे ही झायलम जी आहे ती दिसू शकते. मग पहा सेंट्रल सेल वॉल किती ठीक आहे बघायची. नो डाऊट आतली सगळी सेल जी आहे ती मोकळी जाईल, एमटी सेल डेड सेल आहे कारण की ती. पण मग मात्र थिक वॉल जर तुम्ही वॉल जर बघितली आपण तर ही जी काही सेलची वॉल जी आहे ही थिक स्ट्रॉंग वॉल आपल्याला असलेली पाहायला मिळते. बाकीचे सेल जे आहेत याच्या देखील सेल वॉल जे आहेत ते स्ट्रॉंग आहेत पण ह्या आकाराने मोठ्या असून यामध्ये अशा प्रकारची वॉल आपल्याला दिसते. हे झालं झायलम. या झायलममध्ये तिसरा पार्ट ट्रकिड्स. ट्रकिड्स आपण पाहिले. व्हेसेल्स आपण पाहू. झायलममध्ये दुसरा पार्ट आहे म्हणजे व्हेसेल्स. दीज व्हेसेल्स आर सिलेंड्रिकल लॉंग नॉन लिव्हिंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. व्हेसेल्स सुद्धा काय आहेत, नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे की या झायलममध्ये प्रेझेंट असते. सो दीज आर फॉर्म बाय द फ्युजन ऑफ सेव्हरल सेल्स एंड टू एंड इन अ रो. वेगळ्या प्रकारच्या सेल्स ज्या आहेत ह्या एक सेल्स एकमेकाला जोडून या प्रकारच्या वेसेल्स तयार झालेल्या आपल्याला दिसतात. सो दे आर डेड ॲट द फंक्शनल मॅच्युरिटी. दीज टाईप ऑफ सेल्स दे आर डेड ॲट फंक्शनल मॅच्युरिटी अँड दे आर परफोरेटेड इन विच वेसेल्स आर कनेक्टेड विथ ईच अदर थ्रू पोर्स अँड फ्रॉम दी पाईप लाईक स्ट्रक्चर्स. त्या दोन याच्यामध्ये ट्रकिट्समध्ये किंवा वेसेल्समध्ये एकमेकांमध्ये अशा प्रकारच्या मायक्रो पोर्स असतात की एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये इझिली वॉटर असेल किंवा न्यूट्रिएंट असेल हे इझिली काय होतात ट्रान्सफर होऊ शकतात. सो इन विच दी मल्टी परफोरेट इन विच मोर दॅन वन अँड द लेंथ ऑफ वेसल्स using sorry varies from 10 to 3 to 6 meter in some of the plants. बाकी मोठ्या आहेत या वेसल्स, या जवळपास 10 सेंटीमीटर इतक्या या वेसल्स आपल्याला पाहायला मिळतील. कधी कधी 3 ते 6 मीटर इतक्या लांबीच्या देखील वेसल्स प्लांटच्या स्टेममध्ये काही प्लांटच्या स्टेममध्ये दिसतात. ही एक वेसल्स आहे. अशा वेसल जे आहेत दे आर प्रेझेंट इन द ऑलमोस्ट ऑल एंजियोस्पर्मिक प्लांट अँड इवन जिम्नोस्पर्म्स. They are present in the gymnosperms and ephedra, while other gymnosperms are absent. यामध्ये vessels जे आहेत या vessels are present in all the angiospermic plant. Then the cell have different type of thickening, namely annular, spiral, scalariform, reticulate, potted. वेगळ्या प्रकारचं त्याच्यावरती काय असणार या प्रकारचं थिकनिंग याच्यावरती पाहायला मिळतं. दे आर वॉटर कंडक्टिंग अँड गिव्ह मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट अँड डिपेंडिंग ऑन द डिस्ट्रीब्युशन अँड साईज ऑफ वेसेल्स द वूड क्लासिफाईड ॲज अ राईप रिंग फोरस वूड